नमस्कार मंडळी आणि मराठी गेमिंगच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजची ही गेम आहे ज्याचं नाव आहे टू फोटोज वन वर्ड. म्हणजे इथे दोन फोटो दिलेले असतील आणि ते फोटो कंबाईन करून एक वर्ड बनतो. तर तो वर्ड खाली इथे जे लेटर्स दिसत आहेत तिथे तो वर्ड बनवायचा आहे आपल्याला. ठीक आहे, तर आता लेफ्ट साईडला हे कार आणि राईटला एक कुत्रं आहे. तर आता हेपासून काय वर्ड बनतो ते आपल्याला बघायला लागेल. ठीक आहे, कॅप्टर तर नाही येणार. ठीक आहे, कार आहे तर पहिला वर्ड आपण कार म्हणून टाकूया. नाही, ओके, कार. नोप, कार टेप नाही येणार. कार पेट म्हणून येईल. कार्पेट, जमिनीवर टाकतो ते कार्पेट काय. ओके, आता सेकंड आहे एक हात आणि एक बॉडी. ओके, नो बॉडी. इकडचा हात म्हणजे नो आणि इकडे आहे. ठीक आहे, आता समजतं आहे काय करायचं आहे ते. डोळा आणि चेंडू, आय बॉल. ओके, एवढं काही अवघड गेम वाटत नाही आहे. लगेच प्ले स्टोरला रेटिंग द्या. 3-4 खेळले नाही तर लगेच प्ले स्टोर. सँड आणि बॅग अँड बॅग हे पण ठीक आहे. समुद्र आणि जेवण, सी फूड. ओके, फर्स्ट फेज आपली बघूया इथे काही डिफिकल्ट आहेत का की सेमच असतील. यू कम्प्लीटेड अ क्वेस्ट, क्लिक हिअर टू सी इट. बर, आणि पैसे घ्या. ठीक आहे, एक बाई आहे आणि किडे आहेत. ओके, हे काय असेल बघायला लागेल. बाई म्हणजे लेडी आणि किडा म्हणजे बग, म्हणजे लेडी बग असायला होय. परत समुद्र आणि गवत म्हणजे सीवीड, समुद्री गांजा. इकडे आहेत जॉ आणि हाडूक म्हणजे जॉ बोन. आता आहे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे संडे, म्हणजे वीक, म्हणजे आठवडा. आणि गेम ओव्हर म्हणजे एंड. ठीक आहे, म्हणजे वीक एंड असं. बाई आहे जिची ना जिची नेक दिसते आपल्याला आणि इकडे आहे टाय, म्हणजे वर्ड आहे नेक टाय. आता सेकंड पासून थर्डला जाऊ आपण. सूर्य आणि इकडे काय स्टार दिसत आहे कसा तरी. सन झाला. ओके, सन शाईन पाहिजे. हे कुठल्या अँगलने शाईनचा फोटो घेतला आहे. नाही रे बाबा, नाही करायचा मला. आता आहे फूट आणि इकडे आहे चेंडू म्हणजे फुटबॉल. हे तर काय बारीक पोरांचं होतं.
आहे शेपटी आणि गेट, म्हणजे आहे टेल गेट. टेल गेट म्हणजे कोणाच्या तरी गाडीला एकदम चिपकून गाडी चालवायची. सोन्याच्या विटा आणि मासे म्हणजे आहे गोल्ड. आणि माशासाठी पाहिजे फिश, है ना, FISH. हां, फिश पाहिजे आपल्याला, म्हणजे निमो. आता एक दरवाजा आणि घंटा म्हणजे डोरबेल. चार नंबरला बघूया काय. परत समुद्र, इकडे समुद्र, ठीक आहे. सी आणि आहे सी शोर. ओके, मग आहे एक दरवाजा आणि आहे पायऱ्या, म्हणजे आहे डोर स्टेप्स. ते पैशांचं काय वापरायचं ते काही सांगत नाहीयेत. आता आहे कान आणि आहे दर्गा, इयररिंग्स. पुढे आहे घर आणि काही माणसं काम करतायत, होम आणि वर्क. ओके, होमवर्क आहे. लहानपणासाठी मस्त गेम आहे हा. आणि जर तुमची वॉकअबदारी चांगली करायची असेल तर आर्म चेअर. हा, आता मी खुर्ची. सलमानचा बायसेप दिसतोय हा इकडे. वॉकअबदारी वाटत असेल तर तुम्हाला बरं पडेल, तरी नवीन शिकायला तरी मिळेल. आता इथे एक अंड आहे फुटलेलं आणि इकडे आहे, ओके, बर्थ. बर्थ हवं ते आणि डे, बर्थडे. कप आणि बोर्ड. ओके, कपबर्ड, कपाट. ओके, मटण आणि बॉल. ओके, मीट बॉल्स, मीट बॉल. हात आणि हे काय, क्लिप, कफ्स, कफलिंग घेते. ओके, हँड कफ. आता आहे कॅम्पिंग आणि आग. ओके, कॅम्प फायर. बरं आहे टाइमपास. घोडा आणि माशी, हॉर्स फ्लाय. हॉर्स फ्लाय काय असत. सन अँड लाईट, सनलाईट. ओके, स्पेलिंग चुकलं. काय चाललंय. आता आहे एक टब आणि एक पोरगी आहे विश्व हिंदू परिषदची. बाथरोब. आता परत एक दरवाजा आणि एक हात, ठीक आहे. डोर स्टॉप. ओके,
नाही रे बाबा, काय नाटक आहे! एका माणसाचं तोंड हेड आणि हे काय इकडे एक पुतळा बसवला आहे, तसा मिनिंग काय असतो बघायला लागेल. हेड 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 CHEA. ओके, हेडॅक हेडॅक ACHE आणि त्या इमेजचा काय संबंध होता बघायला लागेल. वर्ड बनण्याशी मतलब आहे आपल्याला. नेक्स्ट आहे सेम तशीच एक मूर्ती राईट साईडला आणि एक मुलगी आहे. बॅक दिसती आहे म्हणजे बॅक आणि परत एक बॅक एक. एक बॉक्स आहे आणि इकडे काहीतरी विंडोजचा वॉलपेपर दिसतोय. हे काहीतरी वेगळं आहे. ओपन आणि इकडे सीनरी की काय म्हणता येईल, हे जरा ट्रिकी प्रकार दिसतोय. हा बॉक्स बॉक्स सीन नाही, ELUDITE. याच्यातून कुठला वर्ड बनतो? ओके, एक हिंट वापरल्यानंतर कळलं की मध्ये एक ठिकाणी आय येतो. ओके, डी शेवटी डी कसा येईल, पण आय काही कळत नाही आहे काय प्रकार आहे. हे जरा क्रिटिकल दिसतंय. नाही, याच्याने कुठला वर्ड बनत नाही आहे. त्या बॉक्स ओपन केला आहे म्हणजे काय झालं? नाही, शेवटी आता LD आय स्पेस LD. ओके, आउटफिट. ओके, ओपन नाही येते, आउट आहे. मग क्रिकेटचा फोटो दिला असता आउट म्हणजे. ठीक आहे, हा इकडे वॉर्ड आहे आणि इकडे आहे रोब. हे ठीक आहे. पेन आणि चाकू, पेन नाईफ म्हणजे काय? काय आयडिया नाही पेन नाईफ म्हणजे काय असतं. ओके, इकडे आहे एक बॅस्केटबॉलचं कोर्ट आणि इकडे आहे एक यार्ड म्हणजे कोर्ट यार्ड. हे समजून गेलं लगेच. चला बस आता.